इथं कशासाठी आलेला आहात? आम्ही ऍक्च्युली बालगंधर्वमध्ये शो साठी आलोय, पण तुम्ही हे सगळे दिसलात म्हणून आम्हाला बोलावंसं वाटलं, कारण आम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागतात. गॅस एवढा वाढलेला आहे, लाईट बिल वाढलेलं आहे, पेट्रोल 5 रुपयांनी कमी करून काय लोकांना उपयोग आहे त्याचा? हे त्यांना काय सांगताय भाजपच्या लोकांना? आम्हाला नाही पटला हा त्यांचा निर्णय म्हणून सांगतोय. आम्ही सांगितलं, आम्ही विचारलं हे कशासाठी आहे म्हणून आम्हाला सांगावं वाटलं म्हणून आम्ही बोललो. प्रत्येक वेळी ओबीसींचा मुद्दा आला की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीचे लोक पाठवतात. कुणाचे नाही होत, काँग्रेसचे नाही, राष्ट्रवादीचे नाही, काँग्रेसचे नाही, कुणाचे नाही, आणि भाजपचे पण नाही होत. मतदान कोणाला केलं? आम्ही इतके वर्ष भाजपलाच केलेलं आहे मतदान. भाजपला मतदान केले? राहता कुठे? नवी पेठेत. अच्छा, नवी पेठेमध्ये? पेठेमध्ये राहता? पेठेमधले आहोत आम्ही. मतदान कोणाला? पुणेरी आहोत आणि. अच्छा, पुणेरी. मतदान? मतदान नाहीच करणार आता. तुम्ही 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 राजकीय पक्षाचे आहात का? नाही नाही, कुठल्याही पक्ष. काय करता तुम्ही? आम्ही हाऊस आम्ही हाऊस वाईफ आहे आणि माझ्या मुलांना नोकरी नाहीये. डबल ग्रॅज्युएट मुलगा आहे माझा. हा, स्वातंत्र्य सैनिकांचा, माझे सासरे स्वातंत्र्य सैनिक होते, त्याच्या ह्याच्यात सुद्धा त्याला नोकरी मिळत नाहीये. प्रत्येक ठिकाणी गेला तर अनुभव विचारतायत. अनुभव नाहीये, कोणीतरी अनुभव दिल्याशिवाय अनुभव मिळेल का? आम्ही काय करायचं आणि धंदा करायचा म्हणलं तर रस्त्यावर उचलून नेतात सगळं. काय उपयोग आहे करायचं? काय आम्ही नुसतं अन्न बघायचं का? अन्न पदार्थ कंप्लेंट करायची हेच माहिती नाहीये म्हणून आम्हाला जे लोक दिसले आम्ही त्यांच्यासाठी बोलले. विषय वेगळा आहे यांचा, पण हे महागाईचा मुद्दा इथं आणू पाहत आहे. हे पाठवलेलं काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक आहेत, भाजपचे मतदार आहे. मग काँग्रेसचे काय म्हणतात आम्हाला? आम्ही कुणाचे नाही होत, काँग्रेसचे नाही, राष्ट्रवादीचे नाही, काँग्रेसचे नाही, कुणाचे नाही, आणि भाजपचे पण नाही होत. मतदान कोणाला केलं? आम्ही इतके वर्ष भाजपलाच केलेलं आहे मतदान. भाजपला मतदान केलं? राहता कुठे? नवी पेठेत. अच्छा, नवी पेठेमध्ये? पेठेमध्ये राहता? पेठेमधले आहोत आम्ही. मतदान कोणाला? पुणेरी आहोत आणि. अच्छा, पुणेरी. मतदान? मतदान नाहीच करणार आता. अहो, आम्ही महागाईच्या संदर्भात सांगितलं, आम्हाला ही महागाई पटत नाहीये. आम्हाला का अन्नधान्य लांबणं बघायची वेळ आलेली आहे. खायची कपॅसिटीच नाही आमची विकत आणून खायची, एवढी महागाई झालेली आहे. आणि आम्ही इथं शिरलो म्हणजे आम्ही बालगंधर्वच चाललोय, ही लोक दिसली म्हणून आम्ही इथे आत आलो. हे पेढे आणि ही साखर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वाटण्यात येते आणि या दोन महिला आहेत, या दोन महिला इथं सातत्याने उभ्या आहेत आणि अनेक माध्यम त्यांच्या मुलाखती देखील घेत आहेत. तुम्ही तिथं कळलं का? आम्ही कोणाच्याही पक्षाचे नाही आहोत, आम्ही फक्त एक नागरिक आहोत, एक मतदार आहोत. पेढे खाल्ले का त्यांनी? पेढे खाल्ले त्यांनी ओबीसीच्या मोर्चाच्या वतीने. त्यांनी पेढे खाल्ले? त्यांनी पेढे वाटले? पेढे खाल्ले तुम्ही? हातात आहेत. हातात आहेत. कार्यक्रमाला चाललोय आम्ही बालगंधर्वला. हो, चालू. आता कसल्या गाणी? हिंदी गाणी. हिंदी? अच्छा, हिंदी गाणी ऐकायला म्हणून बसवतील. हो, काय सांगतायत नाही. भारतीय जनता पक्षाकडून या ठिकाणी ओबीसी आरक्षण लागू झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकामध्ये हा आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय. मात्र इथं या दोन महिला येऊन पोहोचलेल्या आहेत, त्यांच्या काही वेगळ्या मागण्या आहेत. आपण आधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांसोबत बोलूयात. आरक्षण लागू होईल या निर्णयामुळे? आरक्षण हे आमच्या हक्काचं होतं. 27% आरक्षण हे आम्हाला पूर्वीपासून होतं, परंतु काही कारणामुळं, काही लोकांच्या ह्याच्यामुळं आरक्षण या कोर्टामध्ये गेलं होतं. परंतु या सरकारने आल्या आल्या आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं की या संदर्भामध्ये आपण पहिली बैठक त्यांनी घेतली उपमुख्यमंत्री झाल्यामुळे, आणि त्याच्यामुळं आज आम्ही न्यायालयामध्ये चांगली बाजू मांडली. भाटिया आयोगाने जो मध्य प्रदेशचा जो धर्तीवर त्यांनी जो आयोगाने व्यवस्थित अहवाल सादर केला, त्यामुळे आमच्या महाराष्ट्रामध्ये 27% आरक्षण आम्हाला पुन्हा मिळालं आहे. आम्ही सर्व महाराष्ट्रातले ओबीसी या ठिकाणी आम्ही खूप आनंदित आहोत, खुशीत आहोत की आमचं राजकीय आरक्षण आम्हाला पुन्हा मिळालं. ओबीसी आरक्षण पुन्हा मिळालेलं आहे, परंतु या दोन महिला इथं आहेत, तुम्ही इथं कशासाठी आलेला आहात? आम्ही ऍक्च्युली बालगंधर्वमध्ये शो साठी आलोय, पण तुम्ही हे सगळे दिसलात म्हणून आम्हाला बोलावंसं वाटलं, कारण आम्हाला प्रॉब्लेम फेस करावे लागतात.
गॅस एवढा वाढलेला आहे, लाईट बिल वाढलेलं आणि पेट्रोल 5 रुपयांनी कमी करून काय लोकांना उपयोग आहे त्याचा? आमच्यासारख्यांनी काय करायचं? मी एकटी कमवत आहे, मी काय करायचं? असं आम्ही काय हे त्यांना काय सांगताय भाजपच्या लोकांना? आम्हाला नाही पटला हा त्यांचा निर्णय म्हणून सांगतोय. भाजपचा निर्णय नाही पटला? हा भाजप या लोकांना तुम्ही सांगता? आम्ही सांगितलं, आम्ही विचारलं हे कशासाठी आहे म्हणून आम्हाला सांगावं वाटलं म्हणून आम्ही बोललो. ब्राह्मण लोक आहोत आम्ही, काय करायचं? हिच्या मुलांना नोकरी नाही आहे, आम्ही काय करायचं? ओबीसी आहे आणि धंदा करायचा म्हणलं तर रस्त्यावरनं उचलून नेतात सगळं, काय उपयोग आहे? करायचं काय आम्ही? मराठी नुसतं लावणं बघायचं का अन्न पदार्थ? याला जबाबदार वरिष्ठ नेतृत्व असेल इथे भारतीय जनता पक्षावर. कंप्लेंट करायची तर आम्ही कुठे करायची? कोणाकडे बोलतात? कुठे कंप्लेंट करायची हेच माहिती नाहीये म्हणून आम्हाला जे लोक दिसले आम्ही त्यांच्यासाठी बोलले. विषय वेगळा आहे यांचा, पण हे महागाईचा मुद्दा इथं अनुपात आहे. महागाईचा मुद्दा वेगळा आहे. आज जो ओबीसी आरक्षणाचा जो आम्ही कार्यकर्ते इथे जमलो आहोत, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला जो त्यांनी निर्णय घेतला होता ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे बैठक लावली, सर्वोच्च न्यायालयामध्ये आयोगाचा अहवाल सादर केला आणि त्याचा परिणाम असा झाला की आज सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना 27% आरक्षण दिलेलं आहे. म्हणून आज आम्ही तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी इथे आलेलो आहोत. या दोन महिला तुम्हाला त्यांच्या महागाईच्या मुद्द्यावरती काही प्रश्न विचार? हा त्यांचा प्रत्येक वेळी ओबीसींचा मुद्दा आला की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे महाविकास आघाडीचे लोक पाठवतात, जसं की आमच्या बालगंधर्व हॉलमध्ये. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आहात का? कोणाच्याच नाही, आम्ही सर्वसामान्य नागरिक काँग्रेसचे लोक. आम्ही नाही, आपलं नाव काय? आपलं नाव? माझं नाव विद्यावाग. विद्यावाग कुठे राहता आपण? आपण नवी पेठेत. नवी पेठेमध्ये राहता. काय काम करता? घरगुती गृहिणी. अच्छा, पण तुम्हाला इथे या आंदोलनामध्ये आवश्यक का वाटलं? अहो आम्ही आंदोलनात नाही आलो, आम्ही आता इतर कार्यक्रमाला चाललोय. आम्ही हे लोक दिसले. तुम्ही राजकीय पक्षाशी आहात का? कुठल्याही नाही, कुठल्याही पक्ष. काय करता तुम्ही? आम्ही हाऊस आम्ही तुम्हाला इथं हे तुमचं म्हणणं मांडावं वाटलं तुम्हाला? आम्हाला पाहिजे गॅस आणि माझ्या मुलांना नोकरी नाहीये, डबल ग्रॅज्युएट मुलगा आहे माझा. हा स्वातंत्र्य सैनिकांचा, माझे सासरे स्वातंत्र्य सैनिक होते, त्याच्या ह्याच्यात सुद्धा त्याला नोकरी मिळत नाहीये. प्रत्येक ठिकाणी गेला तर अनुभव विचारतायत, अनुभव नाहीये, कोणीतरी अनुभव दिल्याशिवाय अनुभव मिळेल का? पण ऐका ना, पण तुम्ही नाही नाही कोणाचे नाही, काँग्रेसचे नाही, राष्ट्रवादीचे नाही, काँग्रेसचे नाही, कोणाचे नाही आणि भाजपचे पण नाही आहोत. मतदान कोणाला केलं? आम्ही इतके वर्ष भाजपलाच केलेलं आहे मतदान. भाजपला मतदान केलं? राहता कुठे? नवी पेठेत. अच्छा, नवी पेठेमध्ये? पेठेमध्ये राहता? पेठेमधले आहोत आम्ही. मतदान कोणाला? पुणेरी आहोत आणि. अच्छा, पुणेरी. मतदान? मतदान नाहीच करणार आता. नको, नाव नाही सांगणार. तुमचं म्हणणं काय म्हणायचंय तुम्हाला? कळलं ना, नावाची गरज नाही. अर्धवट घेतलंय. अहो आम्ही महागाईच्या संदर्भात सांगितलं, आम्हाला ही महागाई पटत नाहीये. आम्हाला का अन्नधान्य लांबणं बघायची वेळ आलेली आहे. खायची कपॅसिटीच नाही आमची विकत आणून खायची, एवढी महागाई झालेली आहे. आणि आम्ही इथं शिरलो म्हणजे आम्ही बालगंधर्वच चाललोय, ही लोक दिसली म्हणून आम्ही इथे आत आलो. भारतीय जनता पक्षाकडून आनंदोत्सव साजरा होत असताना बालगंधर्व रंगमंदिराच्या समोर या दोन महिला आल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या या कार्यकर्त्यांना त्यांनी काही प्रश्न विचारायला सुरुवात केली महागाईच्या मुद्द्यावरती. हे पाठवलेलं काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक आहेत, यांना ओबीसीचं आरक्षण मिळालंय याचा आनंद व्यक्त करून द्यायचा नाही. जे अपयशी ठरलेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, ज्यांना आरक्षण देता आलं नाही त्यांनी खेळ करण्यासाठी लोक पाठवली, हे साप चुकीचं आहे. ते सर्वसामान्य लोक नाही आहेत. म्हणजे तुमचा इथला आनंदोत्सव आहे त्याच्यामध्ये कुठेतरी विरजण घालत बिब्बा टाकावा म्हणून त्यांना पाठवण्यात आलं. ज्यावेळी या काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसींना न्याय देता आला नाही त्यांचं अपयश लपवण्यासाठी त्यांनी या लोकांना या ठिकाणी पाठवलंय. बालगंधर्वला स्मृतीताई इराणी ज्यावेळी आल्या त्यावेळी बुरखा घालून हे काँग्रेसचे लोक दबा धरून येऊन कार्यक्रमात व्यत्यय घालत होते, त्यांना काम करता येत नाही म्हणून ते व्यत्यय घालण्यासाठी इथं येत आहेत.
घेण्याची हा झाला तुमचा आरोप, परंतु या दोन महिला म्हणतायत की त्या कुठल्याही पक्षाच्या पदाधिकारी नाही आहेत, त्यांचं नावही त्या सांगतात. स्मृती ताई इराणी आल्या त्याही वेळी सांगितलं आम्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकारी निघाल्या होत्या, त्याही त्याच पदाधिकारी आहेत, आम्ही त्यांना ठाम ओळखतो. मुद्दा आहे ओबीसी आरक्षणाचा. ओबीसी आरक्षण लागू झालंय हे राज्यभरातील ओबीसी समाजासाठी तर खूप स्वागतार्ह आहेच, त्याचबरोबर एकूण सगळ्या समाजासाठी, कारण यामुळे ज्या रखडलेल्या निवडणुका आहेत त्या पुढे होतील अशी एक शक्यता किंवा अपेक्षा निर्माण झाली. यामुळे आज पुणे शहरामध्ये जे काय ओबीसी आरक्षण होते, 44 नगरसेवक जे ओबीसी आरक्षणामुळे रखडले होते, ते येणाऱ्या याच्या 44 नगरसेवक आमचे ओबीसीचे चांगल्या पद्धतीने निवडून येतील अशी आम्हाला शाश्वती आहे. आणि हा जो प्रकार आहे हे ओबीसींच्या पहिल्यापासून अडथळा आणायचा प्रकार आहे, ते कुणी का असा ना. त्या महिला ओबीसींच्या आरक्षणाच्या म्हणजे विरजण घालत, पेढे खाल्ले का त्यांनी? पेढे खाल्ले त्यांनी ओबीसीच्या मोर्चाच्या वतीने, त्यांनी पेढे खाल्ले, त्यांनी आनंद सुद्धा व्यक्त केला आहे. परंतु त्यांची मागणी वेगळी आहे, आमचा आनंद आम्ही व्यक्त करतोय आणि आम्ही पुणेकरांना या आनंदामध्ये सामील झाले, त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन करतो. ठीक आहे, हे पेढे आणि ही साखर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वाटण्यात येते. आणि या दोन महिला आहेत, या दोन महिला इथं सातत्याने उभ्या आहेत आणि अनेक माध्यमं त्यांच्या मुलाखती देखील घेत आहेत. तुम्ही तिथं त्यांनी पेढे वाटले, पेढे खाल्ले तुम्ही हातात? त्यांनी कशासाठी पेढे वाटप करता हे तुम्ही त्यांना विचारलं? त्यांनी सांगितलं आम्हाला आरक्षणासंदर्भात आरक्षण मिळालंय म्हणून आम्ही हे केलंय. तर ठीक आहे, आम्हाला फक्त आमचा प्रश्न मांडायचा होता, आम्हाला कुठेही कोणाला सांगायचं आहे आम्हाला कळालं नाही म्हणून आम्ही त्यांना विचारायला गेलो, ते दिसले म्हणून. महागाईमुळे गृहिणी ज्या त्रस्त आहेत, तर नक्की मुद्दा मांडायचा कोणासमोर? गॅस 670 रुपयाला गॅस झालेला आहे, विचार करण्यासारख्या गोष्टी. भाजपचे लोक दिसले म्हणून तुम्हाला वाटलं? आम्ही आपला प्रश्न मांडला की हे यांची वांडण झाली. यांचं म्हणणं आहे की तुम्हाला पाठवलेलं आहे विरोधी पक्षांनी, काँग्रेसनी, राष्ट्रवादी? कोण आमचा विरोधी पक्ष नाही, कोण कोणाचं नाहीये, कळलं का? आम्ही कोणाच्याही पक्षाचे नाही आहोत, आम्ही फक्त एक नागरिक आहोत, एक मतदार आहोत, एवढंच आम्हाला म्हणायचं आहे, बाकी आम्हाला काही म्हणायचं नाही. नागरिक आहेत आणि पुणेकर आहेत, आम्ही इथले मतदार आहोत, पेठेतले, नवी पेठेतले, आणि मतदान केलेलं आहे. कोणाला केलेलं? भाजपला केले, 10 वेळा ते सांगणार नाही, भाजपचेच मतदार आहे, मग काँग्रेसचे काय म्हणतात आम्हाला? अच्छा, आणि पुणेकर आहेत, पुणेकरांचा जो नमुनेदारपणा आहे तो अनेकदा पाहायला मिळतो. अच्छा, गाणी म्हणजे याला चाललंय? कार्यक्रमाला चाललोय आम्ही, बालगंधर्वला. हो, चालू आता. कसल्या गाणी? हिंदी गाणी आहेत. हिंदी? अच्छा, हिंदी गाणी ऐकायला म्हणून बसवतील हो, काय सांगतायत नाही. तर या दोन काकू बालगंधर्व रंगमंदिरामध्ये जो हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आल्या, हिंदी गाणी ऐकण्यासाठी आल्या. आणि कार्यक्रमाला वेळ असल्यामुळे बाहेर इतर रेंगाळत असताना त्यांना भारतीय जनता पक्षाचे इथले नेते आनंदोत्सव साजरा करताना दिसले. नक्की आनंदोत्सव साजरा कशासाठी होतोय हे विचारायला तेव्हा गेल्या, त्या ठिकाणी ओबीसी आरक्षणचा प्रश्न सुटला असं त्यांना कळालं. परंतु त्यांचे जे प्रश्न आहेत महागाईचे, गॅस दरवाढीचे, ते कोण सोडवणार असा प्रश्न त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारायला त्यांनी सुरुवात केली आणि एकच गोंधळ उडाला. या दोन महिलांनी सांगितलंय की त्या कोणत्याही पक्षाकडून पाठवण्यात आलेल्या नाहीत आणि पुण्यातल्या पेठेत राहणारे आहेत, मतदान त्यांनी केलेलं आहे आणि मतदान जर आम्ही केलंय तर आमच्या प्रश्नांची उत्तरही आम्ही विचारणार असा त्यांचा खाकी आहे. कॅमेरामन अमोल गवळे, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.